आता सविस्तर बातम्या। कोरोना बाधित नसताना देखील बनावट कागदपत्र तयार करून इन्शुरन्स कंपनीकडून 4,62,000 रुपये उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। संबंधितांवर MIDC सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून विशेष म्हणजे या घोटाळ्याची महानगरपालिका आरोग्य विभागाला देखील कल्पना सुद्धा नव्हती। कोरोनाबाधित नसताना उपचार घेतल्याची बनावट कागदपत्रे तयार करून 9 जणांनी कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स कंपनीकडून 4,62,000 रुपयांची रक्कम लुटल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय। हा प्रकार 7 जून 2021 ते 1 जानेवारी 2022 दरम्यान मनपाच्या चिकलठाणा येथील मेलट्रॉन रुग्णालयात घडलाय। या प्रकरणी MIDC सिडको पोलीस ठाण्यात कोटकच्या व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। असित जगदीश वाघ, अमोल हनुमंतराव रानसिंग, शिवानी शिरीष मुळे, शुभांगी भरतसिंग राजपूत, किशन लक्ष्मणलाल गुज्जर आणि गणेश काकासाहेब कडू या 6 जणांनी बनावट डिस्चार्ज कार्ड सादर करून विम्याची रक्कम उचलली आहे। तर इंदल भाऊसिंग राजपूत, इम्रान शेख मुश्ताक आणि प्रवीण प्रभाकर पवार यांनी बनावट डिस्चार्ज कार्ड तयार करून कंपनीला सादर केलेत, मात्र त्यानंतर या सर्वांचा भांडाफोड झालाय। मात्र हा सर्व प्रकार मनपाच्या चिकलठाणा येथील मेलट्रॉन रुग्णालयात घडला असला तरी याबाबत मनपा आरोग्य विभागाला कल्पना देखील नाहीये, यामुळे मनपाचा पुन्हा एकदा कारभार चव्हाट्यावर आलाय।